जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1477 मजूर प्रवासी भारतमातेच्या जयघोष नागौरकडे मार्गस्थ झाले. खासदार धैर्यशील माने यांनी गुलाब पुष्प देऊन तर खासदार संजय मंडलिक यांनी जेवणाचे किट देऊन पुन्हा जिल्ह्यामध्ये परत येण्याचे आवाहन केले. प्रवाशांनीही खासदार माने यांच्यावर पुष्पवृष्टी करून कृतज्ञता व्यक्त केली. राजस्थान शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नागौरकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बस, राज्य परिवहन महामंडळाच्या बस तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतूक बसमधून विविध तालुक्यात असणाऱ्या मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. या ठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांनी दाखवलेल्या हिरव्या झेंड्यानंतर जिल्ह्यातील ही श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानकडे रवाना झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉक्टर विकास करात, करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भामरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव आदी यावेळी उपस्थित होते. खासदार मंडलिक यांनी यावेळी प्रवाशांना पाणी बॉटल आणि जेवणाच्या किटचे वाटप केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून पाणी बॉटल तसेच उद्यासाठीच्या नाश्त्याच्या किटचेही वाटप करण्यात आले. ओसवाल ग्रुपच्या माध्यमातून राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या गावी जाऊन पुन्हा लवकरच जिल्ह्यामध्ये येण्याचे निमंत्रणही खासदार माने यांनी यावेळी दिले आणि गुलाब पुष्प देऊन रवानगी केली. प्रवाशांनीही खासदार श्री माने यांच्यावर पुष्पवृष्टी करत कृतज्ञता व्यक्त केली आणि पुन्हा येण्याचे आश्वासन दिले. भारतमातेचा जयघोष यावेळी करण्यात आला. 24 बोगीमधून 1477 प्रवासी, करवीरमधील 315, इचलकरंजीमधील 557, शिरोळमधून 169, हातकणंगलेमधून 166, कोल्हापूर शहरातील 270 असे एकूण 1477 कामगार रेल्वेच्या 24 बोगीमधून नागौरकडे आज रवाना झाले. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ.